किंवा महिला आहेत त्यांना जसं सहकार्य करता येईल ते सहकार्य करण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण ह्या गोष्टी मी माझ्या लहानपणापासून पाहिलेल्या आहेत. मी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी जडणघडण झालेली आहे ते मी माझ्या स्वतःच्या आयुष्यापासून मी बोलतो. म्हणून जी परिस्थिती असते ज्यावेळेस वडील नसल्यावर काय परिस्थिती असते, आई नसल्यावर काय परिस्थिती असते, ती मी माझ्या नजरेने बघितलं. म्हणून माझा प्रत्येक वर्षानुवर्ष माझा फोकस असतो की ही जे गोरगरीब आहेत, ज्या विधवा भगिनी आहेत, आई माता आहेत, या लोकांवरती मी कटाक्षाने लक्ष देत असतो. त्यांचा आशीर्वादच आज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. शक्तीप्रदर्शन वगैरे काय नाही, एक प्रेमाची आणि आपुलकीची एक भेट आहे. एक जे आपण रिलेशन मेंटेन करतो त्या रिलेशनवरती काही गोष्टी डिपेंड असतात. भिकाऊपणा नसतो, आपण आपल्यापण इथून प्रेम करायला लागतो आणि ते इथून आपण प्रेम करतो. मी दिखावा कधी करत नाही, माझ्या चेहऱ्यावरती मी मुखवटा लावलेला नाही आहे आणि मुखवटा लावून मी काय बोलत नाही. मी यावपर्यंत त्यावपर्यंतची माझ्या भाषा नसतात. माझ्या ओंधळीने जे करता येईल, जे शक्य आहे, ते कार्याचा वाटा समजून मी करत असतो आणि तेवढंच माझ्यामागे मी माझ्या परिवारासाठी तो एक पॉझिटिव्ह एनर्जीचा एक दुवा घेत असतो. विरोधक वगैरे असं काय नाही आहे. एक आपलं आयुष्यातला एक दिवस असतो आणि तो दिवस आणि येणारं वर्ष आपण आनंद जुलीनीत करायचं असतो. सर्व सहकारी आहेत, सर्वजण प्रेम करणारे लोक आहेत आणि बस त्यांच्या प्रेमामध्ये आपलं प्रेम जपलेलं असतं. आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांबरोबर एन्जॉय करायचं ठरवलं होतं आणि आम्ही एन्जॉय करतोय असं वाटतं. मुख्यमंत्र्यांशी आता सर्व शुभेच्छा दिल्या, सर्व बोलायचे नसतात. जे काय असेल ते तुम्हाला थोड्या दिवसात समजा.